हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड इंग्लिश लेसन 2.2 हेलन केलर अँड एन सुलिव्हनचं वर्कशॉप पाहणार आहोत. सो आपण वर्कशॉप पाहूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. सो फर्स्ट आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन हेलन केलर्स लाईफ वॉज वेन हर टीचर केम टू हर. सो इट इज ट्रू. B, when young Helen stretched out her hand, her mother took it. It is false. C, young Helen learned to spell many words without understanding them. It is true. D, one day young Helen understood that everything has a name. It is also true. Then E, young Helen did not try to put the pieces of the doll together. False. F, young Helen felt sorry that she had broken the doll. True. After that, next question, question number 2. Classify the following words into one and many. So we have to classify them. So first we will read one means singular objects. So they are day, teacher, afternoon, porch, face, anger, brightness, struggle, sheep and darkness. After that, many or plural objects, contrast, leaves, years, months, signs, fingers, leaves, blossoms and wicks. So question number 3. Rewrite the following sentences using Helen Keller or young Helen appropriately in the place of I and making all the necessary changes in the sentence. So jithe jithe I asel tithe tithe aplyala Helen Keller lihayche kiwa young Helen lihayche ahe ani anki kai jar changes hot asel tar te aplyala karayche ahet. So first sentence ahe, I did not know what the future held of marvel or surprise for me. ओके, सो इथे आय यूज केलेलं आहे. सो आयच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे, हेलन केलर किंवा यंग हेलन. तुम्ही काही लिहू शकता हेलन केलर किंवा यंग हेलनपैकी. सो हेलन केलर डीड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी आहे, तर आपण मेचं हर करणार आहोत. ओके, त्यानंतर आहे नेक्स्ट सेंटेन्स, द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इन टू हर रूम अँड गेव मी अ डॉल. ओके, सो इथे आपण काय चेंजेस करणार आहोत ते पाहूया. द मॉर्निंग आफ्टर हर टीचर केम She held her into her room and gave her a doll. So, जिथे मी आहे किंवा माय आहे तिथे आपण हर वापरला आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे, ऑन एंटरिंग द डोर आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. सो इथे देखील आय आहे, पण इथे दोन वेळा आयचं यूज केलेलं आहे. सो आपण एका ठिकाणी नाउन वापरणार आहोत आणि एका ठिकाणी प्रोनाउन वापरणार आहोत, कारण एकाच सेंटेन्समध्ये आपण दोन वेळा नाउनचा यूज करत नाही. सो ऑन एंटरिंग द डोर हेलन केलर रिमेंबर्ड द डॉल शी हॅड ब्रोकन. सो आपण एकीकडे हेलन केलर किंवा यंग हेलन यूज करू शकतो आणि एकीकडे आपण शी यूज केलेला आहे. त्यानंतर फोर्थ आहे, देन माय आयज फिल्ड विथ टेअर्स फॉर आय रिअलाइज्ड व्हॉट आय हॅड डन अँड फॉर द फर्स्ट टाईम आय फेल्ट रेपेंटन्स अँड सॉरो. ओके, सो इथे खूप वेळा आयचा यूज केलेला आहे, आपण इथे एका ठिकाणी नाऊन आणि त्यानंतर प्रोनाऊनचा यूज करणार आहोत. सो देन हेलन केलर्स आयज फिल्ड विथ टेअर्स फॉर शी रिअलाइज्ड व्हॉट शी हॅड डन and for the first time she felt repentance and sorrow. Okay, so ata apan pahatoy question number 4. Read the following sentences and frame at least two relevant questions on each. So ek sentence dilela ahe, tya sentence shi sambandhit aplyala don questions form karayche ahet. So first sentence ahe, I was like that sheep before my education began. So questions with who, what and when. सो आपल्याला हु, व्हॉट किंवा व्हेनने स्टार्ट होणारे डब्ल्यू एच क्वेश्चन्स या सेंटेन्ससाठी लिहायचे आहेत. सो फर्स्ट जे आहे ते ऑलरेडी बुकमध्ये एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, हू वॉज लाईक दॅट शीप बिफोर हर एज्युकेशन बिगेन. ओके, आफ्टर दॅट आपण नेक्स्ट क्वेश्चन तयार करूया, व्हॉट वॉज शी लाईक बिफोर हर एज्युकेशन बिगेन. आणि त्यानंतर आहे, व्हेन वॉज शी लाईक दॅट शीप, ती त्या शीपसारखी केव्हा होती. सो अशा प्रकारे आपण हु, व्हॉट आणि व्हेन तिघांनीही क्वेश्चन फॉर्म केलेलं आहे. त्यानंतर आहे बी, वन डे आय वॉज प्लेईंग विथ द न्यू डॉल. मी एक दिवशी मी एका डॉलसोबत खेळत होते. ओके, सो याच्यासाठी आपण हु, व्हॉट आणि व्हेनचं क्वेश्चन यूज करणार आहोत. सो हु वॉज प्लेईंग विथ द न्यू डॉल वन डे. आणि त्यानंतर आहे, व्हॉट वॉज शी डुईंग वन डे. त्यानंतर आहे, व्हेन वॉज शी प्लेईंग विथ द न्यू डॉल. ओके, सो सी आहे, आय लर्न्ड अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. सो हु लर्न्ड अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. आफ्टर दॅट, व्हॉट डीड शी लर्न दॅट डे. आणि त्याच्यानंतर, व्हेन डीड शी लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स. ओके, सो डी आहे, शी ब्रॉट माय हॅट. सो फर्स्ट आहे, हू ब्रॉट हर हॅट. आणि त्यानंतर आहे, व्हॉट डीड शी ब्रिंग.
आता आपण इथे ब्रिंग यूज केलेला आहे कारण आपण इथे डिड म्हणजेच पास्ट फॉर्म यूज केलेला आहे म्हणून. त्यानंतर आहे ई, वी वॉक्ड डाऊन द पाथ टू द वेल हाऊस. सो हू वॉक्ड डाऊन द पाथ टू द वेल हाऊस, हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आपण वेअरनी यूज केलेलं आहे, वेअरनी बनवलेलं आहे. सो वेअर डीड वी वॉक डाऊन, ओके. आता इथे आपण वॉक घेतलेलं आहे कारण हे पास्ट फॉर्म आहे, पास्ट फॉर्मसोबत आपण ई डी लावत नाही, ओके. सो आपण फक्त वॉक घेतलेलं आहे. त्यानंतर आहे एफ, दॅट लिव्हिंग वर्ड अवेक्ट माय सोल, ओके. सो याच्यामध्ये एक क्वेश्चन व्हॉट्स आहे आणि दुसऱ्या देखील आपण व्हॉटनीच बनलेलं आहे. व्हॉट अवेकंड हर सोल, आणि त्यानंतर आहे व्हॉट डीड दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन. सो इथे ई डीचा फॉर्म नाही आपण यूज करणार आहोत, ओके. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर फाईव, फाईंड थ्री एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोविंग. सो फर्स्ट आहे आर्टिकल्स, आपल्याला आर्टिकल्सचे एक्झाम्पल्स लिहायचे आहे थ्री. सो ए, ॲन आणि द हे काय आहेत, आर्टिकल्स आहेत. त्यानंतर आहे सेकंड कंपाऊंड वर्ड्स, सो साऊंडिंग लाईन, मंकी लाईक, एव्हरीथिंग आणि हनीसकल. त्यानंतर आहे थर्ड वन प्रेझेंट पार्टिसिपल्स, सो रनिंग, मेकिंग, रायटिंग, सिंगिंग, इटिंग, अजून काय ड्रॉइंग असं एक्सेट्रा जे काय असेल ते. त्यानंतर आहे फोर्थ वन पास्ट पार्टिसिपल, पेनिट्रेटेड, स्ट्रेच्ड, फॉलोड आणि फॉरगटन. प्रकारे आपण हेलेन केलर अँड ॲन सुलिव्हनचं वर्कशॉप पाहिलेलं आहे. सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. टिंग टिंग. सो फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती 9 सेंटच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. मॅथ्स, मराठी, सायन्स, इंग्लिश, संस्कृत, तसेच इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल, तसेच क्वेश्चन पेपर्स देखील अवेलेबल आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. So friends, thank you for watching this video. See you in next video. Bye bye.